आज आपल्या भंडारींचा वाढदिवस आहे आणि खुश आहेत आमचे भंडारी. आणि भंडारीचं आजचं वाढदिवसाचं जेवण एका ताईने दिलेलं आहे, तर देणार आहोत त्यांना आपण. आणि आत्तावरती काय चाललंय बघूया, आपण जाऊया वरती. भंडारी तर आमचे खुश आहेत, पण आम्ही खूप छान संध्याकाळी वाढदिवस त्यांचा करणार आहोत. आत्ता काय नाही, आराम करायलेत बसलेत सगळेजण, पण कोणीही विश केलेलं नाही अजूनपर्यंत भंडारींना. शांत बसले तर भेटू आपण आता जाऊया वरती. आम्ही कोणी जवळच गेलो नाही, गप्प बसले सकाळपासून. नमस्कार. रोज आम्हाला नमस्कार घालतात. हा काय मग नमस्कार ना. बर, आनंदी राहा, आनंदी राहा. काय मग छकुला, आज वाढदिवस आहे सांगितलं का? कुणाचा वाढदिवस आहे मला नाही माहिती. अरे सांगितलं मला नाही माहिती. हा ना खरंच नाही माहिती, नाही माहिती. वाढदिवस आहे तुमचा आज? कोण म्हणलं? हा सहा तारीख आहे आज? सहा नाही आहे, पाच आहे, पाच तारीख आहे. हा उद्या आहे. हा का तारीख माहिती नाही आज किती आहे? बघा मग तुम्ही विसरलो, आज पाच तारीख आहे. काय करावं काय नाही, होय उद्या आहे वाढदिवस. अरे खबरी खबरी, किती खबरी देता तुम्ही. तिकडं बघ, तिकडं बघ, किती तारीख आहे? आजच आहे का? मग कोण म्हणते? काय अरे कस करावं ह्यांना, कधी शिकवाव खोट बोलायला. काहीतरी होत ग, ठेवायचं होत काहीतरी गपचूप, काहीतरी होत सांगून टाकलं सगळं. हे काय काय सगळी मज्जा गेली. मग काय तर कुमार मॅडम पण आल्यात की? कुमार मॅडम पण नटून थटून आल्यात. अरे काय तुम्हाला थांबचाल का नाही थोडं तरी? हा का सांगूनच टाकायचं लगेच? सगळ्यांनी सांगितलं बरं. कुणी कुणी सांगितलं, कुणी कुणी सांगितलं भंडारीना वाढदिवस आहे म्हणून? हा का कोणी कोणी सांगितलं वाढदिवस आहे म्हणून? सगळ्यांनी सांगून ठेवलंय बघा वाढदिवस आहे म्हणून. राकेश तू पण सांगितलं का वाढदिवस आहे म्हणून? आपल्याला माहित पण नव्हतं वाढदिवस आहे. माहित पण नव्हतं काय? अरे यार दोस्ता त्यांनी आता वर आल्यावर मला हा जो वाढदिवस आहे माझा. होय मग त्यांना कुणीतरी सांगितलं म्हणून काय? मग आज भंडारींना काय मागितलं का पार्टी फिरटी? भंडारेकरनं आज पार्टी येणार. हा पार्टी येणार. काय भंडारी विचारतोय राकेश? हा जा पार्टी द्या म्हणा, जा चालत चालत जा बरं त्यांच्याकडे. कोणी कोणी सांगितलं भंडारींना वाढदिवस आहे म्हणून? माहित पण नाही ना. आज सहा तारीख आहे माहित आहे ना, पण नाही सांगितलं ना मंगल मावशी का? सांग. अगं भंडारी अण्णा आहे त्यांचं, प्रदीप नाव आहे प्रदीप. पण वाढदिवसाचं कोणी सांगितलं भंडारींना? हे बघा खबरी बघा. आपण काहीतरी चांगलं करणार होतो पण जाऊ द्या. आणि मी सांगणारच होते आता थोड्या वेळाने, पण जाऊ द्या. काय नाही सगळ्यांनी विश करा, चला भंडारींना, चला चला. राकेश सर गेला तिकडं विश करायला. इकडं कोण कोण आहे? चला चला. कोणी कोणी सांगितलं भंडारींना वाढदिवस आहे म्हणून? तुम्ही पण सांगितलं? छान मस्त. कशाला सस्पेन्शन, कशाला काय? थँक्यू. हा बस राकेश इथं. हा बसा बस. हा चला करा, कुणा कुणाला करायचं विश करा भंडारींना. हा हा हॅपी बर्थडे. थँक्यू. संध्याकाळ करू छान पैकी. हा हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे.
आज आम्ही सकाळपासून सगळे गप्प होतो, तर आता सुरुवात झालेली आहे हॅपी बर्थडेची. कुंभार मॅडम एवढंच का? हॅपी बर्थडे, नवीन वर्ष सकाळ जाऊ समाधान. अगं वाईगे, हा चला भाऊ हॅपी बर्थडे, जा की जवळ जाऊन कर भाऊ हॅपी बर्थडे. छकुले उठायचं नाही का? हॅपी बर्थडे करायचं नाही सगळ्याच्या मागून करायचा. संध्याकाळी म्हणा केक वगैरे खाऊ म्हणा भंडारी तुम्ही. केक खा आणते, चांगला तुम्हाला आशीर्वाद देते सगळे. चांगला खा. नमस्कार. हा छकुला नमस्कार म्हणालाय. नमस्कार. हा नमस्ते सब समजते. नमस्ते सब समजते. डान्स करायचा रात्रीला. कुमार मॅडम काय म्हणत, डान्स करायचा म्हण रात्रीला संध्याकाळी डान्स करायचा. मस्त होय. कसं करणार आहे तू डान्स? डान्स कसं करणार आहे तू? एवढंच नाचाल येत हिला. पण ऐक ना, इथं काय बसवलंय वरती? कोणी बसवलाय? काळूबाई पप्पा. पप्पा काळूबाई पप्पा. पप्पा तर उमेश भाऊ पप्पा आले होते आमच्याकडे. तर परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर आमच्या छकुलीने त्यांना सांगितलं होतं. त्यांनी म्हटले काय गरज आहे इकडं, तर गरमही होत होतं त्या दिवशी, खरं सांगते मी भरपूर. तर त्यांनी म्हटले की इकडं काय गरज आहे, मी म्हटलं इथं दोन फॅन बसवायचेत. तर त्यांनी लगेच छकुलीची इच्छा पूर्ण केली. काल येऊन त्यांनी इकडं छान बसवलेले आहेत हे फॅन, आणि ट्यूब पण बसवलेले आहेत मस्तपैकी. हां दोन ट्यूब बसवलेले आहेत. एक ट्यूब बसवले, पहिल्याच्या दोन होत्या, आणि काळा पाईप वगैरे मस्त मधून टाकून त्याचं कनेक्शन इकडं दिलेलं आहे. इकडच्या रूम इथं इथं बाहेर दिलेलं आहे. तर कसं मग छकुले, काय मग छान वाटलं का रात्री झोपायला? चांगलं वाटतंय. हवा ना चालू करू का बरं? आता लय गरम होत होतं यांना. मग आता काय छकुली मस्तच आहे. मस्त आहे ना? मजा मजा. दुपारच छान आहे. छान आहे. रात्री छान झोप आली. हा ना मच्छर पण नाही चावला. छान. मी दोन चार लोकांना सांगितले होते, पण पटकन हे तिसऱ्या दिवशी पूर्ण झालं. आपले काळूबाई पूर्ण केली आपली इच्छा. तर म्हणावं सगळ्यांनी म्हणावं पप्पा तुम्हाला धन्यवाद आणि खूप सारा आशीर्वाद. तर उमेश भाऊ पप्पा तुम्ही या सगळ्या आजी लोकांना इथं मस्तगार बसण्यासाठी फॅनची सोय नव्हती, तुम्ही सोय करून दिली. तर आमची छकुली तर लयच म्हणजे लयच खुश झाली रात्री की दोन दोन फॅन बसवले. आणि तुम्हाला पण म्हणली होती दोन फॅन बसवा. दोन किती फॅन बसवा? दोन बसवा. एक तर फॅन छकुलीच्याच खाली आहे. काय म्हणली तू? लावला की मग छान ना? त्यांनी पण हे केलंय ना, म्हणले काळूबाईचं कोणचं जोडले कोणचं म्हणा बरं. आणि म्हणले ते म्हणले का नाही म्हणा मग लावा ना बोलायला. डोंगरची आई काळू आई आली ग आमच्या दारी. डोंगरची आई काळू आई आली ग आमच्या दारी. कुठ ठेवू मी तिला ग आई, कुठ ठेवू ग तुला ग आई. बसून राया आसनावरी, बसून राया आसनावरी.
तुझे पाय धुते मी आई, तुझे पाय धुते मी, तुला हळद कुंकू लावून तुझी ओटी भरेल ग आई। ए आई डोंगरची आई काळू आई, आली ग माझ्या दारी, आली ग आमच्या दारी। खूप छान म्हणले आणि ताईंनी, आणि उमेश भाऊ पप्पा येऊन गेले त्यांच्यावर ही गाणं जोडलेलं आहे, बरोबर का नाही? तर आमच्या दारी येऊन गेली काळूबाई आई म्हणून डोंगरची, म्हणून हे आज आणि ताईंनी गाणं जोडलेलं आहे। तर खरंच सगळेच खूप छान विचार करतात, असंच बसून बसून चांगले गाणे जोडायचे आणि लिहून काढायचे पेन वही घेऊन, आणि त्याच्यावरती ती गाणे चांगले असे आपले आपण नाही का जोडायचे। आपल्याला वृद्धाश्रमाला जेवण दिलेलं आहे सुनंदाताई यांनी, त्यांची नात हरिनक्षी हिच्या वाढदिवसाचं। तर आम्ही आज बनवलेलं आहे इकडं वरण भात आणि आमरस बनवलेलं आहे, आणि तिखट वरण बनवले आणि थोडंसं फरसण लावलेलं आहे, कारण जे त्यांना आवडते तेच आपण देतो नेहमी। त्यांना काय खावाटलं? हां मॅडम असं करा, हां केले। तर आपल्या कुंभार मॅडम कुठे गेल्या? बसले की ताटावर कुंभार मॅडम। तर हे आजचं जेवण आहे आपलं आमरसपुरीचं। तर ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमच्या शोधवृद्धाश्रमाला मदत केली, आणि तुमच्या नातीला आमच्याकडून खूप सारा आशीर्वाद। हॅपी बर्थडे हरिनक्षी, हॅपी बर्थडे मंगलभाषा, खूप सारा आशीर्वाद म्हणा। लहान पोरांना खूप सारा आशीर्वाद आशीर्वाद, धन्यवाद धन्यवाद। पुंडलिक वरदेव ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज विजय, संत ज्ञानेश्वर महाराज विजय, अवधूत चंद्र देव दत्त। बाळ मामाच्या नावाचं